गेली 14 वर्ष स्वप्नील हा आपला हा या गेमचा सराव करत आहे. स्वप्नीलनं आतापर्यंत वेगवेगळ्या देशामध्ये 300 पदकं जिंकून आला, पण आतापर्यंत एकही मिरवणूक किंवा त्याचं स्वागत समारंभ सुद्धा करू दिलेला नाही. सण असला की त्याला कधीच माहिती नसायचा सण त्याला. कांबळवाडीत स्वप्नील कोसाळेची हत्तीवरून मिरवणूक निघणार. पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदक पटकावणाऱ्या स्वप्नील कोसाळेची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या कांबळवाडी गावच्या असलेल्या स्वप्नील कोसाळेनं 50 मीटर रायफल प्रकारात कांस्य पदक पटकावत कांबळवाडीचं नाव जगभर केलंय. त्याच कांबळवाडीत स्वप्नील कोसाळेची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे. कांबळवाडी गाव स्वप्नीलच्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्याच्या स्वागताबाबत काय म्हणाल कांबळवाडीकर पाहूयात. आपल्या सोबत कांबळवाडी गावचे ग्रामसेवक ज्यांनी कांबळवाडी गावाला अवघ्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रभर झळकवलं, स्वच्छता अभियानात हे गाव पहिल्या नंबरला आणलं, ते ग्रामसेवक आपल्या सोबत आहेत. आज तुम्ही जसं कांबळवाडीचं गाव स्वच्छता अभियानात पुढे आणलं, तसं स्वप्नीलनं अवघ्या देशात नाव केलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? निश्चितच अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुर्गम भागामध्ये जन्म झालेला स्वप्नील यानं याच प्रतिकूलतेला प्रेरणा बनवून या ठिकाणी आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्याबरोबर आपल्या देशाचा एक जो हे आहे म्हणजे आनंदाचा भाग आहे तो वाढवण्यामध्ये या ठिकाणी अतिशय वेगवान कामगिरी केलेली आहे. निश्चितपणानं स्वप्नीलचं लहानपण आम्ही जवळून बघितलं, अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि जिद्द असणारा तो विद्यार्थी होता, आणि त्याच्यातले जे सुप्त गुण होते, कौशल्य होतं त्याच्याकडं, ते कौशल्य हरण्याचं काम त्याचे वडील आदरणीय सुरेश कोसाळे सर, जे पेशाने शिक्षक आहेत पण एक मोठे समाजसेवक आणि अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांनी ते गुण हिरून त्याला योग्य वेळी योग्य मार्गानं जायसाठी प्रेरणा दिली, आणि त्या प्रेरणेला तो आज खऱ्या अर्थानं उत्तरही झालेला. आपण म्हणतो की कोहिनूर हिरा हा अनमोल आहे जगातला, पण त्या कोहिनूरचा जन्म होण्यासाठी कोळशाची खाण आवश्यक होती. तसं आपल्या गावातील दुर्गमता प्रतिकूलता हीच स्वप्नीलची प्रेरणा होती, आणि त्याबरोबर गावकऱ्यांचं आणि आईवडिलांचा आशीर्वाद, मार्गदर्शन आणि त्यांच्या गुरुजनांचं आशीर्वाद या माध्यमातून स्वप्नीलनं आज जो अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे, या कामगिरीमध्ये स्वप्नील अजूनही समाधान नाही. कारण त्याच्या मुलाखतीमध्ये आम्ही पहिल्यांदा प्रकर्षानं आम्हाला जाणवलं की त्यानं सांगितलं की ही सुरुवात आहे, आज शेवट नाही, आणि पुढच्या ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणानं आपण गोल्ड मेडल जिंकणार. आणि एक आठवण स्वप्नील सांगावीशी वाटतं, म्हणजे जिद्द आणि निश्चय, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची एक जी काही आत्मविश्वासाची भावना आहे ती एकाच गोष्टीतनं अधोरेखित होते की स्वप्नीलनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या देशामध्ये 300 पदकं जिंकून आला, पण आत्तापर्यंत एकही मिरवणूक किंवा त्याचं स्वागत समारंभसुद्धा करू दिलेला नाही. कारण तो काय म्हणत होता की मी ज्या दिवशी ऑलिम्पिकचं पदक घेईन त्या दिवशी मी त्या सत्काराला निश्चित केलेलं आहे. आज आमची जबाबदारी आहे की त्याची मिरवणूक आणि स्वागत कशा पद्धतीनं करायचं, गावानं जाहीर केलेलं आहे. मी आज या ठिकाणी जाहीर करतो की आम्ही हत्तीवरून त्याची मिरवणूक काढून गावाच्या सन्मानामध्ये त्यांनी जी भर टाकलेलं आहे त्याचं उत्तर व्हायचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी करू. स्वप्नीलनं दिलेला शब्द, म्हणजे मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं तरच आपण मिरवणूक काढूया, हा स्वप्नीलनं गावाला दिलेला शब्द आज खरा केला आहे. आणि आज कांबळवाडी हे गाव स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी सज्ज झाले. अवघी नगरी स्वप्नीलच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. स्वप्नील कधी येतोय आणि स्वप्नीलचं आम्ही धूमधडाक्यात स्वागत कधी करतोय, अशा पद्धतीने इथले सगळे नागरिक आणि ग्रामस्थ सज्ज आहेत, उत्सुक आहेत. कांबळवाडी या गावचे नागरिक, तुमच्या गावच्या मुलानं आज गावाचं नाव अवघ्या देशात अवघ्या जगात केलंय, या गावचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? खूपच आनंद होतोय, कारण की ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये देशाचे आपले मान उंचवण्याचं काम आणि भाग्य आमच्या माझ्या भावाला लाभलं ह्याचा खूप अभिमान वाटतोय. आम्ही कुटुंबीय आहे म्हणून तर ह्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहेच, पण एक भारताचा नागरिक म्हणून याचा खूप अभिमान आम्हाला आहे स्वप्नीलचा. तुम्ही काय सांगा? स्वप्नीलचा पण गावासाठी आशीर्वाद आहे, तसंच त्याने देशासाठी किंवा गावासाठी भरपूर काही केलेलं आहे. नमस्कार. खरं तर 1 ऑगस्ट हा दिवस अतिशय आम्हाला महत्त्वाचा दिवस आहे, आमच्या गावासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल आणि देशासाठी असेल, हा आमचा सुवर्ण दिवस असणार आहे. कारण स्वप्नीलनं आमच्या ह्या देशासाठी आम्हाला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे, खरोखर त्याचा अभिमान आहे आम्हाला आणि आमच्या भविष्याच्या पिढीला खरोखर त्यांचा अभिमान असणार आहे. स्वप्नील कोसाळेच्या यशानं त्याच्या घरी आनंदाला उधाण आलंय. आई वडिलांना भेटून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी लोकांची रीघ लागलीय. स्वप्नीलचे आई वडील मुलाच्या यशानं भारावून गेलेत.
स्वप्नीलनं गावाला दिलेला शब्द खरा केला असून तो आमचा मुलगा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशी भावना आई वडिलांनी बोलून दाखवली. आता आपल्या समोर त्यांचे आई वडील आहेत, त्यांच्या मुलानं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं आणि अवघ्या देशाचं नाव जगात रोशन केलं. सर तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलानं जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत पॅरिस येथे झालेल्या 50 मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक मिळवले, आज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वडील म्हणून काय सांगाल? निश्चितच मला त्याचा फार मोठा अभिमान वाटतो, कारण गेले 14 वर्ष स्वप्नील हा आपला हा या गेमचा सराव करत आहे आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यानं जे आपलं 14 वर्षाचं हे प्रशिक्षण घेतलेलं आहे हे एवढे आपली सामान्य असणारी परिस्थिती आणि हा खडतर नेमबाजीचा खेळ हे सगळं तो समतोल राखत गेला आणि तो अतिशय हा अशा उच्च शिखरापर्यंत पोहोचलेला आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तुम्हाला वाटत होतं का तुमचा मुलगा ऑलिम्पिक स्पर्धेत नक्की यश मिळेल? त्यानं 2009 साली आपल्या ह्या गेमला सुरुवात केली, त्याचा प्रत्येक वेळी असा ग्रोथ वाढत निघाला आणि प्रत्येक वेळी तो चांगल्या दर्जेदार आपला खेळ खेळत गेला. पण ज्यावेळी 2015 साल उजाडलं आणि ज्यावेळी त्याच्या कोचने सांगितलं की सर तुम्ही त्याला नोकरी देत आहात रेल्वे खात्यामध्ये, तुम्ही त्याला नोकरीपासून जरा लांब ठेवा, त्याचा चांगलं प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. सर म्हणा आम्ही पैशासाठी आम्हाला नोकरीचा पगार पाहिजे ना, आम्ही कसा खर्च करणार? त्यावेळी ते म्हटले सर हा मुलगा जागतिक लेवलचा मुलगा आहे आणि तुम्ही त्याचे पाय मागे ओढू नका, कारण जर तुम्ही त्याला नोकरीचा पुढं संदर्भ घेतला तर त्याचा म्हणून तुम्ही त्याला नोकरी देऊ नका, त्याला नोकरी भविष्यात चांगली यापेक्षा मिळेल असं त्यावेळी मला म्हटले. मी त्यावेळी म्हटलं सर हा मुलगा जागतिक लेवलचा आहे हे तुम्ही आज मला सांगताय कसं काय तुम्ही सांगताय? त्यावेळी ते मला म्हटलेत की हे पहा स्वप्नीलजी बाबा त्या प्रत्येक मुलाचा आम्ही अभ्यास करतोय, म्हटले संगणकावरती आम्हाला दिसतंय तो मुलगा कसा बसलेला आहे, त्याची स्टँडिंग पोझिशन कशी आहे, त्याची प्रोनची पोझिशन कशी आहे, या प्रत्येक तो चालतोय कसा, त्यानं बंदूक कशी हँडल केलेली आहे, हे सगळं म्हटले आम्ही बघतोय आणि आम्हाला समजतं इथं तो काय घडणार आहे ते. आणि खरोखर त्यांचं ते वाक्य त्या नाशिकच्या अधिकाऱ्यांचं आज ठरलेलं आहे खरं. आपल्यासोबत स्वप्नीलच्या आई पण आहेत. मावशी तुमच्या मुलानं आज तुमच्या गावाचं तुमचं नाव जगभर रोशन केलंय, गेले 4 दिवस आपल्या घरी यात्रेसारखी लोकांची गर्दी आहे, हे काही म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मुलगा आमचा बाहेर शाळेला शिकतानाच तो प्रगती करीत गेला, त्याला जास्त व्हायचा तरी आम्ही त्या पैशाची अपेक्षाच कधी केली नाही, का तर आमचा मुलगा मोठा व्हावा सगळ्यात हाल जास्त त्याचं मेहनतीची जास्त त्यानं मोठा मोठा शिकत गेला तर देशादेशात तो नाव गाव सगळे महाराष्ट्रात जिल्ह्यात असं आम्हाची इच्छा होती. खरं तो सण असला की त्याला कधीच माहिती नसायचा सण, त्याला घरी जा आम्ही घरी त्याला फोन करायचं आणि त्याला सांगायचं मुला आमचा आज स्वप्नील आज असे आहे सण आहे तो येतोच का घरी आमच्या यात्रा मोठी आहे, तर तो म्हणायचा मम्मी मला काय यात्रेला याय गावत नाही आम्हाला हेडीव कर आणि मी तिथनंच नमस्कार करीन, का तर माझं प्रॅक्टिस चुकते, मी 1 दिवस येणार 2 दिवस राहणार खाणार इथं भाजी भाकरी आणि परत मी जाणार, मग परत मला व्हायचा. स्वप्नीलला सरावासाठी कधी सण उत्सवाला सामील होता आला नाही, पण गेले 4 दिवस तुमच्या घरी सणाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे, ते सण साजरे केले नाहीत पण गावाचा आणि अवघ्या देशाचा स्वप्नीलनं उत्सव साजरा केला आहे, काय सांगाल? आता 4 दिवस आम्ही कट्टू परीक्षा घेऊन पांडुरंगाने आम्हाला त्याचं उजेड केला, मग सगळ्यांच्या पायाच्या पुण्याने अजून त्याला आशीर्वाद द्यावा सगळ्यांनी ही आमची विनंती आहे. आई वडील म्हणून आपण आत्ताच स्वप्नील कुसळ्यांच्या आई वडिलांच्या भावना ऐकल्या, आज त्यांच्या घरी उत्सवाचं वातावरण, गेले 4 दिवस राज्यभरातनं देशभरातनं लोक भेटायला येत आहेत, उसंत नाही इथं बघितलं तर यात्रेसारखी गर्दी आहे, हे स्वप्नीलचं घर आपल्या पाठीमागं स्वप्नीलनं आजपर्यंत मिळवलेले मेडल्स आहेत जे आपण बघू शकता. नेमबाजीचे मेडल्स मिळवलेत हे आपल्या समोर दिसत आहेत. आज कांबळवळ येथे स्वप्नील कुसळ्यांच्या कामगिरीनं त्यांनी जे क्रीडा क्षेत्रात जे नाव उंचावलं देशाचं, खरंच
अवघ्या देशाचं आणि महाराष्ट्राचं मन भारावून गेलं आणि देशाची मान ताट केली या देशपुत्राच्या घरी आपण आज आलो आहे. तुम्ही सर्वांनी त्यांच्या आईवडिलांच्या भावना बघितल्या. मला पण बोलताना म्हणजे माझे शब्द जड होत आहेत. खरं तर आईवडिलांच्या भावना बघताना तुम्ही त्यांचे छोटे बंधू आहेत काय मी सांगाल. अभिमान वाटतो की त्यांनी आज ऑलिम्पिकसारख्या मोठ्या गेममध्ये झेप घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या कुटुंबियासाठी नाही तर आपल्या पूर्ण देशासाठी त्याने नाव गर्वाने उंचवलं आहे आणि आज त्याने आपल्या देशासाठी भारताच्या झेंड्यासाठी त्याने ब्रॉन्ज मेडल त्याने जिंकलेलं आहे. त्याचे पूर्ण देशवासी त्याचे गजर करत आहे, त्याचा उत्सव करत आहेत सर्वजण. सगळीकडे त्याचे पोस्टर बॅनर त्याची आतुरता पाहत आहेत की तो कधी येतो इकडे. इतका सर्वांना उत्साह होत आहे आणि सर्वांनी कुटुंबियाकडून आणि पूर्ण देशवासी त्यांना जो आशीर्वाद दिला कारण त्याची मॅच चांगली होण्यासाठी आपल्या देशाचा तिरंगा लहरण्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिला तर मी त्या सर्वांचे पूर्णपणे आभारी आहे. त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्याला साथ दिली त्याबद्दल. भाव म्हणून नेमक्या तुमच्या काय भावना आहेत. अभिमान वाटतो मला की लहानापासून आम्ही आता एकत्रच होतो आणि हळूहळू तो जसा स्कूलमधून बाहेर पडला घरातून बाहेर पडला त्याच्यामुळे आमचा सहवास कमी झाला पण आम्ही कनेक्ट होतो एकत्र. सगळ्या गोष्टी आम्ही दोघंजण शेअर करायचो. जे आम्हाला काय हवं आहे ते आम्ही त्याला विचारायचो पहिली गोष्ट, मगच आम्ही सगळ्या गोष्टी घ्यायचो आणि कोणताही पुढचा विचार करायचा असला तर आम्ही सगळे कुटुंब एकत्र येऊन त्या गोष्टीचा विचार करायचो.